राज्य के पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने अंतिम सप्ताह के प्रस्ताव के दौरान भाजपा के कुछ विधायकों को जवाब देते हुए कहा कि जब मुंबई के पूर्व पुलिस कमिश्नर परमवीर सिंह ने मुझ पर आरोप लगाते हुए तुरंत 100 करोड़ की मांग की तो आरोप की जांच होनी चाहिए और दूध का दूध पानी का पानी भी होना चाहिए। इसके चलते राज्य सरकार के माध्यम से जांच के लिए रिटायर हो। उच्च न्यायालय ने जमानत देते हुए कहा कि मेरे खिलाफ आरोप एक सूचना के आधार पर लगाए गए हैं। खुद उन्होंने आगे क्या कहा जानिए इस रिपोर्ट में। आधुनिक निरीक्षण अध्यक्ष मध्ये हायकोर्टने केलं की जेव्हा ही केस कोर्टामध्ये ट्रायल चालेल त्यावेळेस ही संपूर्ण परिस्थिती पाहिल्यानंतर संपूर्ण कागदपत्र पाहिल्यानंतर अनिल देशमुखांना गुन्हेगार ठरवता येणार नाही आणि अनिल देशमुख यांना गुन्हेगार ठरवता येईल की नाही अशा पद्धतीने कोणी सांगू शकत नाही। याचा अशा पद्धतीचं कोणतीही पुरावे नाही अशा पद्धतीने सुद्धा हायकोर्टाने सुद्धा आपल्या आदेशामध्ये अध्यक्षमध्ये म्हटलेलं आहे आणि अशा पद्धतीने ऑब्झर्वेशन हायकोर्टाने केल्यानंतर अध्यक्षमध्ये चांदीवाल कमिशन यांच्यासमोर सुद्धा ट्रायल चालली अध्यक्षमध्ये जवळजवळ 8 महिने अध्यक्षमध्ये चांदीवाल कमिशन समोर ट्रायल चालली। चांदीवाल कमिशन समोर आशिषजी ज्या परमवीर सिंगने माझ्यावर आरोप केले होते 100 कोटीचा त्यांनी तिथे ऍफिडेविट करून दिलं चांदीवाल कमिशन समोर की अनिल देशमुखांवर जे मी 100 कोटीचे आरोप केले ते IQ माहितीच्या आधार केले आणि माझ्याकडे त्याचे कोणतेही पुरावे नाही अशा पद्धतीचं ऍफिडेविट त्यांनी करून दिलं। ज्या सचिन भाजींनी सुद्धा जे आरोप केले होते त्यांनी सुद्धा हायकोर्टात त्यांनी सुद्धा चांदीवाल कमिशन समोर शपथेवर सांगितलं अध्यक्ष महोदय की मी जे अनिल देशमुखांवर जे आरोप केले होते ते तशा पद्धतीनं मी माझ्याकडनं त्यांनी कोणतेही पैसे मागितले नाही आणि त्या आरोपामध्ये कोणतेही तथ्य नाही अशा पद्धतीचं सचिन भाजींनी सुद्धा चांदीवाल कमिशनच्या समोरच्या आदेशामध्ये दिलं आणि चांदीवाल कमिशन अध्यक्ष महोदय ईडीच्या बेलमध्ये हायकोर्टाचे ऑब्झर्वेशन CBIच्या बेलमध्ये हायकोर्टाचे ऑब्झर्वेशन चांदीवालचं ऑब्झर्वेशन चांदीवालचा रिपोर्ट जो त्यांनी शासनात दिला या पद्धतीनं पाहिल्यानंतर अध्यक्ष महोदय या आरोपामध्ये किती तथ्य आहे हे संपूर्ण अध्यक्ष महोदय समोर आलेलं आहे आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय हे संपूर्ण हायकोर्टाने अशा पद्धतीने ऑब्झर्वेशन देत असताना सुप्रीम कोर्टात गेली एजन्सीज सुप्रीम कोर्टाने सुद्धा आशिषजी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं। आता सुप्रीम कोर्टाच्या वरती तर काही नाही ना त्याच्यामध्ये जे आरोप माझ्यावर केले ते किती तथ्यहीन होते IQ माहितीच्या आधारावर होते कोणतेही पुरावे त्याच्यामध्ये नव्हते अशा पद्धतीचं ऑब्झर्वेशन मी सांगत नाही अध्यक्ष महोदय या संपूर्ण हायकोर्टाच्या आदेशामध्ये हायकोर्टाच्या जजमेंटमध्ये अध्यक्ष महोदय अशा पद्धतीने सांगितलंय अध्यक्ष महोदय आणि त्याच्यामुळे मला जी बेल देण्यात आली अध्यक्ष महोदय ती मला फक्त मेरिटवर आणि हेल्थ ग्राउंडवर अध्यक्ष महोदय देण्यात आलेली आहे।